मित्रांनो, आपण आलेलो आहोत निकावली मध्ये। आता सप्तशृंगी माता मंदिराकडे जातोय। आपला मित्र विनोद भोईर या मित्राच्या चॅनलला सुद्धा नक्की तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राइब करा। आपण आता मंदिराकडे चाललोय। हे सर्व मित्रांसोबत आपण फिरायला जात आहोत। व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे। त्याच्यानंतर निसर्गामध्ये वसलेली अशी सूर्या नदी आणि या सूर्या नदीचं पात्र सुद्धा या व्लॉग्स मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। चला मग मित्रांनो, आपण हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। आता आपण थेट हनुमानांचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरामध्ये जाऊया सर्व मित्र मंडळी सोबत। समज ना, उलटा अर्थ काढणार मी, उलटा बोल किसेला तो आतंशी त्याच्या पापा। सप्तशृंगी माते मंदिरामध्ये पोहोचलेले आहोत, मात्र लॉकडाऊन असल्या कारणामुळे मंदिर सध्या बंद आहे। सध्या त्यांचा पण ब्लॉक चालू आहे आणि ते पण ब्लॉक मध्ये काढत आहेत। आणि त्याच्यानंतर माझे सर्व मित्र आहेत, तुमचं नाव विजय गुहे, त्याच्यानंतर सुधीर भोईर, त्याच्यानंतर राहुल गुहे आणि त्याच्यानंतर विनोद भोईर। काय रे, अरे असं किती ला हाय काय कोंबडा बोंबडा मार्केट येऊ आम्ही आता। मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंदिर तर बंद आहे, मात्र आपण बाहेरून मातेचं दर्शन घेऊया। सध्या मंदिर बंद आहे, आपण आता बघूया नदीच्या परिसरात जाणार आहोत, तर चला जाऊया। तोंडाशी काय तोंडा नदीचा व्ह्यू, सूर्या नदी चा हा परिसर आहे आणि आजूबाजूचा परिसर निसर्ग तुम्ही बघू शकता। अजून इकडे काय विशेष काय नदीचा काय सूर्या नदी फक्त मी तुझी फार दिवसाची भेटलं ते मी बोलन न, त्याच्यानंतर मग अरविंद दादा म्हटलं काय बोलणार एवढी दिवसाची, म्हटलं जिगरी मित्राशी भेटला ते विषयी चला अरविंद दादाशी कडे जाऊ। बरोबर आहे ना, मी तर सांगेल आज मिळला मला घरा चालवत आहे ना, कोंबडा खावाय नाही अजून कमेंट करून सांगा काय, म्हणजे मला जो कोंबडा खावला त्याची येत आहे ना बरोबर। आणि आज आपण आलेलो आहोत आणि जे कलाकारांची खूप दिवसातून भेट झालेली होती त्याच तो दिवस आज आलेला आहे आणि खूप दिवसातून मिनिमम 3-4 महिने झालेले आणि आज हे अरविंद दादांची भेट झालेली, तर दादा खूप दिवसातून भेट झालेली
असंच भेट देत राहा आम्हाला. मी तर काय अखिला भेटतच राहा, तुम्हाला भेटा येईल. तर फोटो काढायचे ना, स्टेटस लावायचं.